उद्धव ठाकरे ने शब्द दिला होता कि देवेंद्रजी सेना भाजपचं सरकार राज्यामध्ये येईल, चला तुम्ही मोदीजींचा फोटो लावा, तुम्ही तिथे स्वतःचा फोटो लावा आणि एकत्र म्हणून राज्य आणू, असा शब्द उद्धवजीने देवेंद्र फडणवीसांना दिलेला. आणि तो सत्ता आल्यानंतर शब्द न पाळणारे मुख्यमंत्री आज राज्यभर बसलेला. देवेंद्रजींना फसवलं आणि राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने झाले आणि अडीच वर्ष झाले आज महाराष्ट्रावर राज्य करताय. या 28 मेला खरं म्हटलं तर त्यांना 2.5 वर्ष होत आहे. एका पत्रकाराने मला, मित्रांनी मला विचारलं की नितेजी तुम्हाला कसं वाटतं की 2.5 वर्ष झालेली आहेत. मला चपटा माणसाचे 2.5 वर्ष, चपटा पाय असलेल्या माणसाचे 2.5 वर्ष झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राला पनवती लागून आज 2.5 वर्ष झाली. हे तेवढंच विश्लेषण या सरकारचं मी करीन. कारण का गेली 2.5 वर्षामध्ये जसा खाडेजीने उल्लेख केला, तुम्ही जनता म्हणून खुल्या डोळ्यांनी पाहत असाल कुठलंही विकास काम, मग नगरपालिका असेल महापालिका असेल, आम्ही आम्हाला आमदारांना तुम्ही विचारलं कुठलंही विकास काम या महाराष्ट्रामध्ये आज होत नाहीये. फक्त लोकांना लुटायचं, फक्त भ्रष्टाचार करायचा, हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्राच्या सरकारचा आज राज्यामध्ये सुरू आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अवती कुटुंबे आमचा निरंजन असेल, संदीप असेल, एकत्र येऊन अगर तुमची सेवा करत असतील, तुमचा विकास करत असतील, तर खरं म्हटलं तर तुम्ही सगळे जण फार नशीबवान आहात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक चांगले लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटले जे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, तुमची सेवा करतात, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने नशीबवान आहात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.